मंडळी, आज आपण एकदम मस्त असं नाश्ता करणार आहोत, ते तुम्हाला सर्वांना नक्कीच आवडेल. आणि हे नाश्ता आपण पालकपासून तयार करणार आहे, एकदम कुरकुरीत, अतिशय टेस्टी. आणि हे नाश्ता टोमॅटो सॉसबरोबर, मेयोनीजबरोबर खूपच छान लागतं. एकदा करून पहा, तुम्हाला सर्वांना आवडेल. हे नाश्ता करायला एकदम सोपं आहे. चला तर वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. नमस्कार मंडळी, कसे आहात सर्व? तर आज आपण पाहणार आहोत पालकपासून अतिशय चविष्ट कुरकुरीत नाश्ता. आणि हे नाश्ता तुम्हाला सर्वांना आवडेल, तुमच्या मुलांना पण नक्कीच आवडेल. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे पालक स्वच्छ धुवून घेतलेला आहे. आता हे बारीक मी कट करून घेतलेलं आहे. आता पॅनमध्ये एक चमचा तेल, अर्धा चमचा जिरं, एक मोठा कांदा परतून घेऊया. आणि 2 ते 3 एकदम बारीक कटकून हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत. त्यानंतर ह्यामध्ये आता आपल्याला चिरलेला पालक घालायचा आहे. 2 मिनटं पालक परतून घेऊन आणि ह्यामध्ये जरासं मीठ घालायचं आहे. लो फ्लेमवर 2 ते 3 मिनटं पाणी न घालता शिजवून घ्यायचं. 2 ते 3 मिनटानंतर एक मोठा बटाटा उकडून घेतलेला ह्यामध्ये कुस्करून घालायचा आहे. आता 1/2 चमचा हळद, 1/2 चमचा धने जिरे पावडर आणि फक्त 1/2 चमचा लाल मिरची पावडर. त्यामुळे टेस्ट खूप छान येते. आणि जरासं फक्त मीठ घालूया, कारण पालक शिजताना आपण मीठ घातलेलंच होतं. आता हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. वरून बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे. आणि हे आता थंड करत ठेवूया. हे थंड होतं आहे तोपर्यंत आपण ब्रेड स्लाईस घेऊया. ब्रेड स्लाईसला असा आकार द्यायचा आहे. आकार नाही दिलात तरी, असेच ब्रेड स्लाईस ठेवलात तरी काही हरकत नाही. असा गोल आकार दिल्यामुळे आपला नाश्ता खूप छान दिसतं. आत्ता आपण ह्यामध्ये जे स्टफिंग केले ते भरून घेऊया. ही रेसिपी एकदम पौष्टिक आहे. आता गॅसवर पॅन ठेवलेला आहे आणि गॅसची फ्लेम मीडियमपेक्षा थोडी कमी ठेवायची आहे, म्हणजे आपला नाश्ता कुरकुरीत होईल. आणि वरून तूप, बटर किंवा तेलही घालू शकता. आता हे आपण आलटून पलटून भाजून घेऊया, म्हणजे कुरकुरीत होतील. आणि वरून पण आपण तूप लावून घेऊया. आता या साईडनं आपण परतून घेऊया. कधीकधी चपाती, खारी, बिस्किट खाऊन कंटाळा येतो, त्यावेळी हे नाश्ता करायचं. हे गरम गरम खायला घ्यायचं कुरकुरीत, आणि टोमॅटो सॉसबरोबर, मेयोनीजबरोबर खायला घ्यायचं. खूपच भारी लागतं, किती छान दिसतंय पाहू शकता तुम्ही. मंडळी, ही रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडणार. आवडल्यास लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून बाजूला बेल आयकॉन क्लिक करा आणि वर थोडं ऑल ऑप्शन क्लिक करा, म्हणजे येणाऱ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच येतील. धन्यवाद.